शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश एकटाच रूममध्ये बसलेला असतो आणि आज घडलेला प्रसंग त्याला सतत आठवत असतो त्यामुळे तो, तो खूप घाबरतो त्याचवेळी भूमी त्याच्यासाठी दूध घेऊन येते तर आकाश तिला बघता क्षणी मिठी मारून रडायला सुरुवात करतो तर भूमी त्याला शांत करत म्हणते की आकाश घाबरू नको मी तुला काही होऊ देणार नाही त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी आज जेव्हा आपल्या घरी पोलीस आले होते आणि त्यांनी मला पकडलं तेव्हा मला असं वाटलं की आता आपण दोघे पुन्हा कधीच भेटू शकणार नाही मला तो पुन्हा कधीच दिसणार नाही त्यावर भूमी म्हणते की आकाश असं काही होणार नाही मी तुला काही होऊ देणार नाही त्यानंतर ती आकाशला समजावते की खरं तर मीसुद्धा खूप घाबरले होते पण मग मी स्वतःलाच प्रश्न विचारला की माझ्या आकाशकडून काही चूक झाली आहे का त्याने काही चुकीचं केलं आहे का त्यावर आकाश म्हणतो नाही सायकलराणी राणी मी कोणतीही चूक केली नाही त्यावर भूमी म्हणते मग हाच विश्वास मलासुद्धा होता त्यामुळे मग मी स्वतःला समजावलं की जर माझ्या आकाशने कोणतीही चूक केली नाही आहे तर मग त्याला काहीच होणार नाही आणि तुझ्यासाठी मी पोलिसांविरुद्ध काय तर सगळ्या जगाविरुद्ध लढेल त्यामुळे आता तूसुद्धा तुला अशाच पद्धतीने समजाव आणि त्यावर आकाशही हो म्हणतो तर भूमी त्याला सांगते आता तू दूध पिऊन घे मी तुझ्यासाठी गोळी घेऊन येते आणि मग ती कपाटाकडे जाण्यासाठी निघते मात्र तिचं डोकं खूप दुखत असल्याने ती खाली बसते तर आकाश लगेच तिचं डोकं दाबायला सुरुवात करतो मात्र भूमी म्हणते की आकाश या सगळ्याची काही गरज नाही आहे मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी तू सतत माझा विचार करत असते म्हणूनच तुझं डोकं दुखतंय ना त्यावर भूमी म्हणते की नाही आकाश उलट तुझा विचार करून मला खूप छान वाटतं आणि ते ऐकून आकाश खुश होतो आणि त्यानंतर तो भूमीच्या डोक्याला बामसुद्धा लावून देतो आणि आकाश आपली घेत असलेली ही काळजी बघून भूमी खूप खुश होते ती मनाशी म्हणत असते की आकाश कोण म्हटलं की तू बुद्धीने लहान आहे तू मनाने किती मोठा आहेस हे मला माहिती आहे अरे किती प्रेम करतोस तू माझ्यावर मला थोडं काही झालं तरी माझी किती काळजी घेतोस तर दुसरीकडे रागिनी सोनिया आणि अभिजित एका कॅफेमध्ये भेटलेले असतात पोलिसांचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे रागिनी खूप चिडलेली असते तर सोनिया तिला म्हणते की तुम्ही मला आकाशला ट्रॅप करायला सांगितलं होतं आणि मी ते काम केलं आहे त्यामुळे आता लवकरात लवकर हे सगळं संपवा कारण असं सा काकूबाईसारखं राहायला मला अजिबात आवडत नाही पण कोणीही पकडू नये म्हणून मी अशीच फिरते आणि तिचं हे बोलणं ऐकून रागिनी अजून चिडते ती म्हणते की या कामाचे आम्ही तुला पैसे देतो त्यामुळे तू गप्प बसायचं आणि तुझ्यासारख्या मुलींना तर मी माझ्या समोर देखील उभं करत नाही पण या कामासाठी एका फालतू मुलीची गरज होती म्हणून आम्ही इथे तुझ्यासोबत बोलत बसलो आहोत आणि रागिणीचं हे बोलणं ऐकून सोन्यासुद्धा चिडते ती म्हणते मग तुम्हाला तुमचं नियोजन नीट करता येत नाही का तुम्ही एका मोठ्या कंपनीच्या सीईओ आहात ना मग ती भूमीसारखी गावंडळ मुलगी तुमचे प्लॅन फ्लॉप कसे काही करू शकते तुम्हाला व्यवस्थित काहीच मॅनेज करता येत नाही का आणि सोन्याचं हे असं बोलणं ऐकून रागिनी अजून चिडते तर सोनिया तिला सांगते की मला फ्रँकली बोलायला आवडतं तुमची चूक झाली म्हणून मी तुम्हाला सांगितली मात्र रागिनी म्हणते की या रागिनी पटवर्धनच्या चुका काढलेलं मला आवडत नाही आणि त्यामुळे सोनिया गप्प बसते तर दुसरीकडे भूमी तिच्या बाबांना भेटण्यासाठी गेलेली असते ती खूप रडत असते तर बाबा तिला समजावत शांत करतात तर भूमी त्यांना सांगते की बाबा त्या घरी थोरली सून आणि आकाशची बायको म्हणून मला खंबीर राहावं लागतं कारण जर मी ढासळले तर काहीच होणार नाही पण मला या गोष्टीचं खरंच खूप टेन्शन आलं आहे पुढे काय करावं आकाशची या सगळ्यामधून कशी सुटका करावी ते मला कळत नाही त्यावर बाबा तिला समजावतात की आपले आकाशराव निर्दोष आहेत त्यांनी काही केलं नाही हा विश्वास आहे ना आपल्याला मग झालं तर त्यावर भूमी म्हणते हो बाबा पण हे प्रकरण वाटत तितकं सोपं नाही पुढे ती म्हणते की बाबा मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटतं म्हणून मी आकाशची औषधं आणण्यासाठी बाहेर पडले आणि इथेच निघून आले तिकडे मनू आहे पण ती सुद्धा लहान आहे ना त्यावर बाबा म्हणतात की हो बाळा तू इथे आली ते बरं केलं आणि त्यानंतर ते भूमीला विचारतात की तुम्ही ऑफिसमधील सी सी टी व्ही फुटेज चेक केलं का त्यावर भूमी म्हणते हो बाबा आणि त्या फुटेजमध्ये असं दिसत आहे की सगळी चूक आकाशचीच आहे आणि त्यावेळी त्या केबिनमध्ये फक्त आकाश आणि ती सोनल होते त्यामुळे आकाश जे काही सांगेल त्यावर कोणी विश्वास ठेवणारच नाही आणि मग ती पुन्हा रडायला सुरुवात करते तर बाबा तिला शांत करत धीर देतात ते म्हणतात की तुला असं खचून गेलेलं बघण्याची मला सवय नाही त्यामुळे तोशी अशी खचून जाऊ नको तू त्या सोनलची माहिती काढायला सुरुवात कर ती कुठे राहते तिच्या सोबत कोण असतं आधी ती कोणत्या कंपनीत काम करत होती तिथे ती तिचं रेकॉर्ड कसं होतं या सगळ्या गोष्टीची माहिती मिळव आपल्याला नक्की काहीतरी मार्ग सापडेल आणि बाबांचं हे म्हणणं भूमीला सुद्धा पटतं ती बाबांचे आभार मानते आणि लगेच या कामाला सुरुवात करण्याचं ठरवते आणि त्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघते मात्र त्यांचं बोलणं नेहमीप्रमाणे निलंबरीने ऐकलेलं असतं आणि ती हसतच मनाशी म्हणते की बाप लेकीच्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टी चालल्या होत्या त्या आम्हा माय लेकीन मध्ये सुद्धा शेअर कराव्या लागतील आणि मग ती लगेच पुन्नूला कॉल करते आणि इथे घडलेला सगळा प्रकार सांगते तर दुसरीकडे भूमी सोनियाची माहिती मिळवण्यासाठी सबनीस मॅडमला कॉल करते ती सबनीस मॅडमला विचारते की काल तुम्ही सोनलला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला होताना त्यावर सबनीस मॅडम म्हणतात हो तर भूमी त्यांच्याकडून सोनलचा पत्ता मागवते आणि त्याचसोबत कोल्हापूरच्या ब्रांचमधून सोनलचं प्रोफाईलसुद्धा मागवायला सांगते आणि त्यानंतर ती लगेच त्या पत्त्यावर जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे अभि सोनलला सांगत असतो की आईला सॉरी म्हण त्यामुळे मग सोनल रागीने माफी मागते आणि तिला म्हणते की कसं आहे ना घरात झुरळ झाली तर पेस्टिसाइडच मारावं लागतं तुम्ही मोठे आहात म्हणून काय परफ्यूम मारून चालणार नाही आणि सोनलचं हे बोलणं ऐकून रागिनी रागातच तिच्याकडे बघते अभिमात्र हसत असतो तर दुसरीकडे सबनीस मॅडमने जो पत्ता पाठवलेला असतो त्यावर भूमी जाते सबनीस मॅडमने सांगितलेलं असतं की त्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर सोनल राहते त्यामुळे भूमी त्या घराजवळ जा जाते मात्र घराला कुलूप असते त्याचवेळी एक आजोबा त्या ठिकाणी येतात भूमी त्यांना विचारते की तुम्हाला सोनल नाईक बद्दल काही माहिती आहे का ती तिचा फोटो सुद्धा दाखवते मात्र त्या आजोबा म्हणतात की नाही मी हिला कधीच बघितलं नाही त्याचवेळी त्या आजोबांचा मुलगा त्या ठिकाणी येतो तो भूमीला सांगतो की माफ करा पण आमचे बाबा काही गोष्टी विसरतात तुम्हाला काही माहिती हवी आहे का त्यावर भूमी म्हणते हो आणि मग ती त्या माणसालासुद्धा सोनलचा फोटो दाखवते त्यावर तो माणूस म्हणतो की आम्ही दोन महिन्यांपासून इथे राहायला आलो आहे त्यामुळे मला जास्त काही माहिती नाही पण या मुलीला मी कधीच बघितलं नाही आणि हे घरसुद्धा गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद आहे आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते जात असताना ती पुन्हा एकदा सबनीस मॅडमला कॉल करते आणि पत्ता कन्फर्म करते सबनीस मॅडम तिला सांगतात की सोनलने मला तोच पत्ता सांगितला होता आणि त्या बिल्डिंगच्या खालीच मी तिला उतरवलं होतं आणि ते ऐकून भूमीच्या लक्षात येतं की ही सोनल दिसते तशी साधी नाही नक्कीच ना काहीतरी गडबड आहे तर दुसरीकडे रागिनी सोनल आणि अभिजितला सांगत असते की भूमीला विचार करण्याचा वेळ द्यायचाच नाही आणि मग ती सोनलला सांगते की तू एका चांगल्या वकिलाची मदत घे आणि आमच्या घरी नोटीस पाठव लवकरात लवकर ही केस कोर्टामध्ये उभी राहायला हवी आणि एकदा का आकाश दोषी सिद्ध झाला की त्याला शिक्षा होईल आणि त्यावर अभि हसतच हो म्हणतात आणि त्याचवेळी रागिणीला पौर्णिमाचा कॉल येतो निलांबरीने तिला जे काही सांगितलेले असते तेच ती रागिणीला सांगते आणि भूमीने सोनलची माहिती काढायला सुरुवात केली आहे हे, हे कळल्यानंतर रागिणी खूपच घाबरते ती सोनलला सांगते की आता आपल्याला असं भेटता येणार नाही जे काही बोलायचं आहे ते फोनवरच बोलू मात्र त्याच वेळी अभिचं समोर लक्ष जातं आणि त्याला समोर भूमी दिसते भूमी पाण्याची बॉटल घेण्यासाठी त्याच कॅफेमध्ये येत असते आणि तिला बघून हे तिघेजण खूप घाबरतात आणि एका दरवाजाच्या पाठीमागे लपून बसतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश भूमीला विचारत असतो की मी पुन्हा तर सोनलची माफी मागू का मात्र भूमी सांगते की नाही आकाश अशा लोकांची माफी मागण्याची काही गरज नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भूमी सोनलच्या घरी जाते ती खूप वेळ बेल वाजवत असते मात्र सोनल दरवाजा उघडत नाही कारण ती आतमध्ये दारू पिऊन झोपलेली असते मात्र दरवाजा उघडाच असतो त्यामुळे भूमी आतमध्ये जाते आणि आतमधील दृश्य बघून तिला धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा